कलर्स मराठी वाहिनीवरील आज काय स्पेशल या कुकरी शो मध्ये मकर संक्रांतीच्या भागामध्ये हजेरी लावणार आहेत एम टाउन मधील चॉकलेट बॉय शशांक केतकर आणि ते देखील आपली पत्नी प्रियंका ढवळे सोबत. दोघांसाठी ही मकर संक्रांत खास आहे कारण लग्नानंतरची त्यांची ही पहिलीच मकर संक्रांत आहे. या निमित्तानं आज काय स्पेशलचे होस्ट म्हणजेच अभिनेते प्रशांत दामलेंनी शशांक आणि प्रियंकाला विविध विषयांवर बोलतं केलं. पाहुयात त्याच भागातली ही पहिली झलक. मी आधीची प्रियंका ढवळे, आताची प्रियंका शशांक केतकर. मी बाय प्रोफेशन वकील आहे. बापरे खलासच म्हणजे मी बोलायलाच जात नाही कारण चर्चा करायची नाही. आता कुकरी शो मध्ये शशांक आणि प्रियंका जोडीने आल्यात म्हटल्यावर दोघांनी मिळून एखादा पदार्थ केला असेल हे तर नक्की आहेच. पाहुयात मकर संक्रांतीत त्यांनी बनवलेला हा खास भेद. झोपू वेलची पोळी होईल ना. ओके ठीक आहे. आता हा मुद्दा माझ्या लक्षात आला. आता मी तुला प्रश्न विचारतो ह्याच्यातला कुठला असा मायनस पॉइंट आहे. आता हा खूप हेल्थ कॉन्शियस आहे वगैरे हे सांगू नको. हा मायनस पॉइंट प्लस पॉइंट मायनस पॉइंट काय बरं एवढा विचार करा लागतो बघा आहे ना परफेक्ट हो तर करेक्ट इमेज मी हा समोर तुम्हाला खरंच नाही आठवते मायनस पॉइंट असा काय हाऊ कम सर्व गुण संपन्न नाही नाही काहीतरी असेल असं कसं काहीतरी असेल आठव आठव ठीक आहे आता आठवून ठेवू आपण नंतर बघू. ओके आता हे शांत झाले. आता तू किस्सा सांग काय बाजारात जाऊन काय केलं. हिची आई आली होती आणि आईला सकाळी सकाळचा जो चहा आहे त्याच्यात आलं लागतं. घरात आलं होतं वास्तविक आलं घरात होतं पण तरी शॉपिंगला गेल्या होत्या सकाळी. हां कारण शॉपिंगला एका मॉलमध्ये त्या गेल्या आणि तिथे एक छान ब्रँडेड दुकान आहे जिथे भाज्याही मिळतात. तर आलं साधारण आपण भाजीवाल्याकडनं घेऊ तर मॅडम घुसल्या तिकडे असं छान पॅक्ड असं एक तिलाच एक आल्याचं पॅक म्हणून वाटलं ती घरी घेऊन आली. म्हणाली फक्त 70 रुपयाला मिळालं मला. म्हटली तर आलं 70 रुपयाला एवढंस का मिळेल बाहेर इतकी महागाई कधीपासून झाली. बरं मुळात मी ते पॅक असं पाहिल्यानंतर ती ओली हळद होती. शाबास. ती म्हणाली की हे बहुतेक असं छान मी तरी त्याला विचारलं मला आलं हवं. हा दिस इज जिंजर मॅडम करून त्याने मला दिलं की मला वाटलं असं मॉलमध्ये मिळतंय सो काहीतरी स्पेशल त्याला वगैरे सोलून बिलून पॅकेजिंग छान करून दिलं असेल तर मी कॉन्फिडेंटली घेऊन आले घरी. आणि मग काय केलं नाही पण ते आवडतं त्यामुळे त्याच्यात काही ना नाही माझी पण ते करणं आलं ना एक वेगळं. सो मंडळी शशांक केतकर आणि प्रियंका ढवळे सोबत मकर संक्रांतीचा हा विशेष भाग अजिबात मिस करू नका फक्त कलर्स मराठी वाहिनीवर. तुम्ही दोघे एकमेकांना किती वर्ष ओळखता? चार एक वर्ष मुळात आधी मैत्री त्यामुळे फार सोपं गेलं समीकरण बसायला आणि आई बाबांना सुद्धा ऍक्सेप्ट करायला की अच्छा ही आधी मैत्रीण म्हणून यायची आता ही बायको म्हणून घरात येणार आहे. ते सोपं गेलं आणि मुळात पहिल्या दिवसापासून मला ह्याच्यामधलं काय आवडतं ते म्हणजे निखळ हास्य जे आज फार रेअर आहे आणि वकिलाच्या तोंडावर आणि हो हे तर म्हणजे आणखीन रेअर आहे. म्हणजे मुळात तिला बघितल्यानंतरच काही केसेस समोरचे हारतील इतकं ती गोड हसते मुळात आणि जी खूप रेअर क्वालिटी आहे त्यामुळे तुझी विकेट पडली असं म्हणायला. समोरचे पक्षकार जर हरत असतील हा हरायला. मराठी टेलिव्हिजन विश्वातले अपडेट्स आणि कार्यक्रमांची भित्तंबात जर का आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी फॉलो करत रहा फक्त मराठी शोबज. तसंच हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायलाही विसरू नका.